नमस्कार मित्रांनो, एमपीएससी अपडेट न्यूज। आगामी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा 2021 साठीचं नवीन अपडेट आयोगानं जाहीर केलेलं आहे। काय आहे अपडेट? परीक्षा किती वेळा देता येणार आहे, म्हणजेच परीक्षेच्या संधी किती असणार आहेत, परीक्षेला वयोमर्यादा किती आहे, किमान आणि कमाल वयोमर्यादा काय असणार आहे, संवर्ग व पदांचा पसंतीक्रम कसा द्यायचा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग, अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या अने एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आगामी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संदर्भात आपण नवीन अपडेट पाहणार आहोत। तर काय आहेत अपडेट, चला तर पाहूया। बघा, सर्वप्रथम वयोमर्यादा गणण्याचा दिनांक, उपजिल्हाधिकारी गट अ दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी, म्हणजे किमान वय काय असायला हवं किंवा आणि कमाल वय काय असायला हवं, पद 2 नंबर, इतर संवर्ग किंवा इतर जी पदं आहेत त्यांच्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजीची वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी। काय आहे बघा, किमान अमागाससाठी आणि मागासवर्गीयसाठी, म्हणजे किमान कमीत कमी हे 19 वर्ष वय असायला हवं। आता कमाल बघा, अमागास म्हणजे जे खुले आहेत त्यांच्यासाठी 38 वर्ष आणि जे मागासवर्गीय आणि किंवा अनाथ आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। पुढं गा, प्रावीण्यप्राप्त खेळाडू अमागाससाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीयासाठी सुद्धा 43 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। पुढं आहे माजी सैनिक किंवा आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी, अमागाससाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा 43 वर्ष। शेवटचा टप्पा आहे दिव्यांग उमेदवार, जी वयाच्या 45 वर्षापर्यंत त्यांना फॉर्म भरता येणार आहे। आता पुढचं वय महत्त्वाचा जे मुद्दा आहे, संवर्ग किंवा पदाचा पसंतीक्रम कसा द्यायचा। बघा, सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मुलाखतीस उपस्थित सर्व उमेदवारांना संबंधित परीक्षेमधून भरावायच्या संवर्ग किंवा पदांचा पसंतीक्रमांक ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य राहील। अशा प्रकारे पसंतीक्रम नमूद करण्याच्या फक्त एकच संधी उमेदवारास खालील अटीवर देण्यात येईल। बघा, पहिलं नियम आहे पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील। पसंतीक्रम आयोगात सादर केल्यानंतर पदाच्या पसंतीक्रमात बदल करण्यासंबंधीच्या विनंतीचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही। आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम सादर न केल्यास संबंधित उमेदवारांचा अंतिम पदावरील निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही। पूर्वपरीक्षेच्या अर्जामध्ये शारीरिक पात्रता व शैक्षणिक अर्हतेच्या दाव्यांच्या आधारे संबंधित संवर्ग किंवा पदासाठी उमेदवारांची पात्रता आजमावली जाईल। एखाद्या संवर्गासाठी विहित शारीरिक पात्रतेच्या व शैक्षणिक अर्हतेच्या अटी व शर्ती पूर्ण न करणाऱ्या उमेदवारास संबंधित संवर्गासाठी पसंतीक्रम सादर करता येणार नाही। दिव्यांग उमेदवाराच्या बाबतीत शासन निर्णयान्वये दिव्यांग उमेदवारांना एखाद्या पदावर नियुक्तीसाठी अपात्र ठरले असल्यास त्याचा संबंधित संवर्ग किंवा पदासाठी विचार केला जाणार नाही। याबाबतचा तपशील किंवा जाहिरात आदेशनेमध्ये दिली जाईल। आता पुढं बघा, पुढचा जो प्रश्न आहे परीक्षेच्या संधी, म्हणजे आयोगानं परीक्षेच्या संधी किती दिलेल्या आहेत। आता बघा, आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे। पहिलं बघा, अराखीव खुला उमेदवारास कमाल 6 संधी, म्हणजे जास्तीत जास्त अराखीव उमेदवारास 6 वेळेस परीक्षा देण्याची संधी राहणार आहे। बघा, पुढं आहे अनुसूचित जमाती व जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही। पुढं आहे उर्वरित मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारास कमाल 9 संधी उपलब्ध राहतील, म्हणजे 9 वेळेस परीक्षा देता येणार आहे। आता पुढं बघा, उमेदवारांची संधीची संख्या खालील नमूद केल्यानुसार लागू राहणार आहे, म्हणजे कधी गृहित धरणार, तुमची किती परीक्षा दिल्यानंतर कधी तुमची काउंटिंग चालू होणार परीक्षेची। तर बघा, उमेदवाराने पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाणार आहे। एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची तीसुद्धा संधी समजली जाणार आहे। उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाणार आहे। पुढं प्रत्येक परीक्षेसाठी संधीची गणना स्वतंत्रपणे करण्यात येईल। संबंधित संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील वयोमर्यादेच्या गणनेसह इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही। शासनाकडून संबंधित सामाजिक प्रवर्गाकरिताची विहित केलेली उच्च वयोमर्यादेपर्यंतच्या उमेदवारास त्यांना देय असलेल्या संधीचा फायदा घेता येणार आहे।
अशा प्रकारे यांनी संधीची माहिती दिलेली आहे. थँक्यू, धन्यवाद.